नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती ग्रुप चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना मोका प्रकरणी जामीन मंजूर। इचलकरंजी शहरातील माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोका अंतर्गत जामीन मंजूर केला। हा जामीन मंजूर करण्यासाठी ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद केला होता। हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संजय तेलनाडे यांना जामीन मंजूर केला। शहरामध्ये ही बातमी पसरताच सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी फिरू लागली आहे। संजय तेलनाडे यांच्यावर विविध गुन्ह्याखाली शिवाजीनगर गावभाग शापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होते। तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, DYSP गणेश बिराजदार यांनी SP सरकार टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली होती। यामध्ये सुमारे 12 आरोपींना गजाआड केलं होतं। यामध्ये नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्यासह 12 जणांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। या अंतर्गत त्यांच्यावर मोका कारवाई करण्यात आली होती। सुनील तेलनाडे व संजय तेलनाडे हे दोघेही फरार होते। गेल्या 6 महिन्यापूर्वी संजय तेलनाडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट सचिन माने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संजय तेलनाडे यांना जामीन मंजूर केला आहे। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।